पावसाची पहिली सर येताच आठवण येते आपल्याला गणेश उत्सवाची, बाप्पाच्या आपल्या आगमनाची. आणि आज मी आलो आहे अशाच ठिकाणी, लालबागमध्ये आलो आहे. माझा स्वतःचाही कारखाना आहे आणि मलाही गणपती बाप्पा रंगवण्यासाठी रंग लागतात किंवा इतर गोष्टी लागतात, त्या कुठे भेटतात त्याही दाखवतो. तसेच नामांकित मूर्तिकार यांची कार्यशाळा कुठे आहे किंवा कुठला मूर्तिकार कुठली कुठला गणपती घडवणार आहे, कोणाची कार्यशाळा कुठे आहे, हे सगळंही डिटेल्स आहे या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला दाखवतो की मी आता आहे भारत माताजवळ, लालबागमध्ये भारत माता आहे तिथे आहे. आणि माझ्यावर ओरो आहे, आज ओरो कामावरून सुटून आला आहे. आम्ही आज कलर घ्यायला आलो स्पेसिफिकली. मी पहिलं दुकान दाखवतो आहे ते मंगल ज्योत, तुम्हाला दाखवतो मी. हे जर बघितलं तर इथे मंगल ज्योत दुकान आहे. इकडे तुम्हाला सगळे कलर्स वगैरे भेटतील, म्हणजे कलर रिलेटेड किंवा चमकी गणपतीच्या सजावटीचं रंगकामापासूनचं सगळं साहित्य इकडे भेटेल. तसंच अजून एक दुकान आहे भायखळ्यात. तर आता मी चाललो आहे भायखळ्याला, कारण की मला तिकडून कलर्स घ्यायचे आहेत. आणि मध्ये गणपतीचे वर्कशॉप आहेत, जसं खातू स्टुडिओ आहे, गजमुख आर्ट्स आहे सतीश दादांचं, त्याच्यानंतर परबांचा कारखाना आहे, चव्हाणांचा कारखाना आहे, त्याच्यानंतर गणसंकुल आहे, गणसंकुललाही व्हिजिट करणार आहोत. वेळे ब्रदर्स आलेत का ते बघायचं आहे. तसंच सगळ्यांचं फेमस परेल वर्कशॉप, तिकडेही जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा, आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. चला बघूया की कुठल्या कुठल्या गणपतीच्या कारखान्यामध्ये किती काम सुरू झालं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा. लवकरच पार्ट टू जण आहे, राईट साईडला आपल्या तेजुबाया गणपती राजनगाड साकारला, त्याचंही काम अजून काय सुरुवात नाही आहे. लालबाग राजाचा प्रवेशद्वार आहे, त्या रोडने आपल्या परत भायखळ्याला जायचं. मसालेवाली गल्ली आली आपण, तिथून लालबाग राजाला एंट्री असते. तसंच पुढे अजून एक गेट आहे, तिकडून एंट्री होते. आपल्याला एकदम राईट घ्यायचं आहे, पोकळी करून भायखळ्याला जायचं. आलो पण आता चाललो आहे चिंतामणीच्या मंडपाच्या इकडे, म्हणजे जिकडून जो ब्रिज आहे तिकडून. पण इकडे ना खूप छोटे मोठे कारखाने लागतात. तर लेफ्ट साईडला हा जो मंडप दिसतोय ना, हा मंडप आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा. तिथून आपल्या चिंचपोकळीचा पूर्ण ब्रिज खाली उतरायचा आहे अलीकडे. राईट मारला तर राजन झाड यांचा कारखाना आहे. तो आता पहिला आपण भायखळ्याला चाललो, म्हणजे आपला कार्टूनचा स्टुडिओ बघायला भेटेल तिकडे. या सिग्नल पासून काही वर्षांपूर्वी ना कार्टून स्टुडिओ इथेही होता, चिंतामणी इकडूनही निघाला. आता तिकडे आहे आपण, चला तिकडे जाऊ. हे भायखळा स्टेशन आहे, इकडून मोजून 5 ते 10 मिनिटाचं वॉकिंगवर, म्हणजे हे भायखळा स्टेशन आहे, 5 मिनिटाचं वॉकिंगवर आपण जिकडून कलर घेतो ते आहे. पुढे जर इकडे तुम्ही बघितलं तर राईट हँड साईडला माझं एक मस्जिद आहे, ती मस्जिद लक्षात ठेवली. मस्जिद जाई क्रॉस केली तर बघा हा पहिला पोल आणि
तो दुसरा पोल, फर्स्ट पोल तिकडेही अशी दुकानं आहेत. राईट हँड साईडला तुम्ही जर बघितलं तर तिकडे प्रसाद ट्रेडर्स लिहिलेलं आहे. या प्रसाद ट्रेडर्समध्ये जसं मंगलज्योतमध्ये आपल्याला सगळं सामान भेटतं तसंच यांच्याकडे पण आपल्याला सगळं सामान भेटतं. तर आतमध्ये जाऊन बघूया आपण, आपल्याला पण कलर्स भेटतात तर बघूया. आणि मेन आलेलो आपल्याला वॉल्सन कंपनीचा डिस्टेम्पर हवा होता, तो आपण 20 किलो घेतला. तसंच गणपतीच्या गोल्डच्या अगोदर वॉर्निश मारावा लागतं, तेही वॉर्निश घेतलं आहे. आणि हा एक कलर आहे चंदन, चिंतामणी की चंदन कुठला तरी शेड, ही शेड आहे त्याच्यावर. सो ही शेड आपल्याला म्हणजे रेडी हवी होती, आपल्याकडे आपण बनवतो पण आता रेडीच हवी होती, थोडेच गणपती आहे त्यासाठी. सो आपण ही डायरेक्ट रेडीच घेतली आहे. प्रसाद ट्रेडर्स म्हणून आहे भायकळ, याला त्यांच्याकडे वॉल्सनचे अजून खूप कलर्स आहेत. सो आता हे घेऊन मी निघतो आहे पुढे, आपल्या वर्कशॉप बघूया आपण पुढचे. तर आता आपण इथून निघालो आहे आणि आता पुढे टूवर जाता अंधेरी चाललो आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे कारखाने लागतील ना ते एक एक मी तुम्हाला दाखवत जातो. तर हा कारखाना कोणाचा आहे ना हा मला नाही माहिती, पण इथे पण प्लॅस्टरच्या गोण्या मातीच्या गोण्या दिसत आहेत. तर इकडेही ना मोठे गणपती बनतात. हा परबांचा कारखाना, परब बंधू यांचा कारखाना आहे. इकडेही मोठे मातीचे गणपती, प्लॅस्टरचे गणपती बनतात. कास्टिंग चालू आहे. तसंच हा जो दिसतोय ना ही मोठी शेड आहे विजय खाटू सर यांची, VR स्टुडिओची शेड आहे. तर तिकडे पण अजून काय काम चालू तर नाही झालंय, फक्त शेड झाली आहे. केवढी मोठी शेड आहे ही, म्हणजे हा वर्कशॉप आहे आणि हा विजय खाटू सरांचा आहे. आता रेशमाताई इकडे ज्या म्हणजे सांभाळतात विजय खाटू सरांनंतर. सो इकडेच ताडदेवचा राजा, चिंतामणी असे अजून मंडळ आहेत, तिथेच त्यांचे गणपती इकडे साकारले जाणार आहेत. तर इकडे जी लेफ्टला जागा आहे ना, इकडे गेल्या वर्षी गजमुख आर्ट्स होता सतीश वलिवडेकर यांचा कारखाना, यावर्षी पण ते इकडेच करतायत असं कळलं. म्हणजे आजच त्यांनी बांबू म्हणजे मंडप पूजन केलं, तर तिथे त्यांनी मंडपचा एक पहिला बांबू बांधला आणि मग त्यांनी पूजा केली. तो इथे या एरियात, तर आता इकडे ना आजूबाजूला खूप जणांचे कारखाने आहेत, छोटे मोठे गणपती किंवा इमिटेशन आणि सजवलेले गणपती आहेत. हा रमेश रावळे यांचा कारखाना आहे. आता आपण आलो ना अतुल सागर आर्ट्समध्ये. हा लालबागमध्ये आहे, म्हणजे लालबाग चिंचपोकळीच्या इथे आहे. आणि ह्यांच्याकडे मेन आकर्षण म्हणजे ना ह्यांच्याकडे धोतर नेसवलेले किंवा फेटा नेसवलेले असे खूप वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. म्हणजे ना बघण्यासारख्या मूर्त्या आहेत, सुंदर रंगकाम आहे, लिखाई सुंदर आहे, तर मनमोहक गणपती आहेत. आणि बघायला गणपती यांना फार सुंदर वाटतं, मजा येते बघायला, एकदम मन प्रसन्न होतं. तर इकडे नक्की व्हिजिट करा तुम्ही, इकडे फार सुंदर सुंदर गणपती आहेत, ते तुम्हाला बघायला छान वाटतील, बघायला भेटतील. आता आपण चाललो आहे गणसंकुल या कार्यशाळेत. तिकडे बघूया की कुठले कुठले मूर्तीकार आहेत, या वर्षी कुठले कुठले गणपती साकारणार आहेत. तर यावर्षी गणसंकुलमध्ये राजन खातू यांचा कारखाना तर आहेच, म्हणजे निखिल खातू आता ते सांभाळत आहेत.
तसंच त्यानंतर वैष्णवी आर्ट्स म्हणून आहे, त्याच्यानंतर वेळे ब्रदर्स आहेत, दोन तीन छोटे कारखाने आहेत ज्यांच्यामध्ये घरगुती मूर्त्या भेटत आहेत, जसं हा अमर आर्ट्स आहे, त्यानंतर सार्थक आर्ट्स आहे, तर असे आहेत. त्याचबरोबर दोन तीन मोठे मूर्तीकार आहेत, आकाश तिरमल आहे, अरुणदत्ते आहे, अजून आहेत मूर्तीकार, तर ते अजून काम चाललं आहे सर, तो लवकरच आपल्याला बघायला भेटेल इकडे. अजून तसं काळोख होतं त्यामुळे आपलं शूट करता नाही आलं, आणि आपण तिकडून आता आलो आहे अरुणदत्ते यांच्या कारखान्यावर, अरुणदादा आहे त्याच्या कारखान्यावर आलो, तिकडे कास्टिंगचं काम चाललेलं आणि त्याच्याशी आपण बोललो, पण आता काय रेकॉर्ड नाही केलं आहे मी इकडे, पण कास्टिंगचं काम चाललं आहे. यावर्षी अरुणदत्ते यांच्याकडे पण काहीतरी युनिक बघायला भेटणार आहे, जसं गेल्या वर्षी भव्य घोडे बघायला भेटले होते, तीन घोड्यांचा रथ म्हणजे जो होता तो आपल्याला बघायला भेटलेला, तसंच यावर्षी काहीतरी वेगळं आपल्याला बघायला भेटणार आहे हे असं दादाने आपल्याला सांगितलं आहे. तर बस दॅट्स इट, हा अरुणदत्ते यांचा कारखाना होता आणि आता आपण इकडून निघूया. कास्टिंग होते ते आपण बघत होतो आणि मग इकडून हा व्हिजिट करून झाला, हा वाहून झाला की आपण मग इकडून बरेल वर्कशॉपला निघूया. इकडेही ट्रॉली आले आहेत दादाकडे, सो काम चाललं आहे, अजून हळूहळू आहे पण काम इन प्रोसेस आहे. इकडे आता आपण गणसंकुलमधून आलो, त्याच्यानंतर अरुणदत्तेचा कारखाना बघितला, आता इकडे हा आहे परेल वर्कशॉप, इकडे सिद्धेश दिगोळे, मूर्तीकार सिद्धेश दिगोळे यांचा कारखाना, तिकडे जाऊया आणि बघूया कुठले कुठले मंडळ गणपती आहेत तिकडे. तर ना आपण आलो आहे आता परेल वर्कशॉपमध्ये, म्हणजे माझ्या बालपणापासून जिकडे मी गणपती, मोठे गणपती साकार होताना पाहिले ही तीच जागा आहे. म्हणजे लहानपणीची एक फॅन्टसी होती, क्रेज होता की मोठे गणपती बघायचे तर परेल वर्कशॉपला जायचं, तर ही तीच जागा आहे. इकडेच खातूंची लेगसी जी होती, खातू व्ही आर खातू स्टुडिओ इकडे होता, खूप वर्ष होता, आणि आता त्याच्यानंतर सिद्धेश दिगोळे यांचा कारखाना इकडे, इकडच्या जागेत आहेत ना ते प्रभावळी बनवतात, सो ही नंतर पॅक करून टाकतील. आणि म्हणजे खातूसरांचाही कारखान्याचा जो हे होता म्हणजे ऑफिस होतं ते तिथे होतं, आणि सिद्धेशचंही ऑफिस तिकडेच आहे, सिद्धेश दिगोळे यांचं. इकडे ॲज युजल लहान मूर्त्या आहेत विकण्यासाठी. इकडे फक्त सिद्धेश दिगोळे एकटेच नसतात, अजून दोन तीन मूर्तीकार असतात, जसं लास्टच्या कॉलममध्ये डिंगणकर आहेत, त्यांचा कारखाना आहे, तर इतर मूर्तीकारही आहेत, पण ही राईट साईड जी पूर्ण आहे ही सध्या तरी सिद्धेश दिगोळे यांची आहे. त्यांच्या नवीन गणपतीचं काम चाललं आहे, तर तुम्ही बघाच आता व्हिडिओमध्ये. हा कोणाचा कारखाना आहे तेही मला माहीत नाही आहे, पण हे कारखाना फार मन लावून काम करत होते. लालबाग राजाच्या चेहऱ्याची म्हणजे लालबाग राजाची प्रतिकृती बनवायचा इकडे प्रयत्न चालला आहे, एक आकार घेतो आहे, लालबाग राजाचा रूप इकडे आकार घेतो आहे आणि ते हुबेहूब चेहरा बनवायचा प्रयत्न करत आहे. आणि रेफरन्ससाठी फोटोज वगैरेही लावले, तर फार छान वाटत आहे, म्हणजे काम करताना क्ले वर्क करताना बघायला तर फार छानच वाटतं.
ना तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला जिकडे गोण्यात हा सगळा सिद्धेश दिघोळे यांचा कारखाना आहे, तिकडे फर्स्टला कोण येते नाही माहिती, इकडे पोहेकर बंधू आहेत आणि इकडे कुणाल डिंगणकर त्यांचा वर्कशॉप आहे. तर अजून किती जण आहेत, 2 आणि पुढे 1-3 आणि 4-4 एक ट्रॉल्या आल्या आहेत कारखान्यात, नाही 5-6 ट्रॉल्या आल्या आहेत. हा एक नवीन फेस आहे सिद्धेश दिघोळे यांच्याकडे आणि इकडे हा जो झाकून ठेवला आहे तो एक नवीन फेस आहे. असे यंदाचे 2 फेस नवीन आहेत. इकडे नवीन बॉडीची कास्टिंग चालली आहे ही, तिकडे गणपती उभा राहतो आहे. तर खूप सारं काम बाकी आहे, म्हणजे आत्ताची सुरुवात आहे. सो अशा प्रकारे परेल वर्कशॉप आहे. इकडे गेल्या वर्षीच्या प्रभावळी जुन्या नवीन डाय ह्या सगळ्या आहेत. सो अजून तरी कामाला सुरुवात तेवढीशी झालेली नाही आहे, त्यामुळे काय जास्त काही दाखवता येत नाही आहे. संध्याकाळी खूप झाली आहे आणि आपल्यालाही घरी जायचं आहे कारण की आपल्या कारखान्यात पण काम आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत या व्हिडिओ नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.